संसदेचे हिवाळी अधिवेशन एक दिवस आधीच गुंडाळल्याचं पाहायला मिळालं. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ एक दिवस उपस्थित राहिल्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत असताना महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारला घेरलंय. या एकूणच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत त्यामुळे ते सभागृहात येऊ शकले नाहीत. पण पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत अशी रोखठोक विचारणा केली आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, शस्त्रक्रिया झालीय, त्यांना काही पथ्य होती ती पूर्ण झाली आहेत. विरोधकांनी या गोष्टीचा फार गाजावाजा करू नये, माणुसकी दाखवली पाहिजे. पुढच्या 3-4 दिवसात मुख्यमंत्री विरोधी पक्षांना दिसतील ते सर्व कामकाजांवर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. आम्हीही पंतप्रधानांना संसदेत शोधत होतो, ते मला उत्तर प्रदेशात दिसले, परदेशात दिसले, पुतीन यांना मिठी मारताना दिसले, पण संसदेत दिसले नाहीत. संसद सुरू असते तेव्हा पंतप्रधानांनी संसदेत यावं असे संकेत आहेत, ती परंपरा आहे. पण पंतप्रधान येत नाहीत. मुख्यमंत्री 2-4 दिवसात येतीलही, पण पंतप्रधान का येत नाहीत असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.